पंतप्रधान नरेंद्र मोदी दरवर्षीप्रमाणे दिवाळी जवानांसोबत साजरी करतात, त्यासाठी सकाळी ते जैसलमेरच्या लोंगेवाला पोस्टवर पोहोचले आणि याच पोस्टवरून 1971 मध्ये पाकिस्तान विरुद्धच्या युद्धात पंजाब कंपनीच्या जवानांनी प्राणांची बाजी लावत पाकिस्तानची संपूर्ण टँक ब्रिगेड उद्ध्वस्त केली होती. पंतप्रधानांबरोबर सैन्य दल प्रमुख बिपिन रावत, लष्कर प्रमुख मनोज नरवणेही उपस्थित आहेत. प्रत्येक भारतीयाला आपल्या लष्करी ताकदीवर अभिमान आहे. जगातली कोणतीही ताकद आपल्या सैनिकांना रोखू शकत नाही हे आपल्या जवानांनी सिद्ध केलंय, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय. सामर्थ्यशील सैन्य दलांमुळे भारताच्या वाटाघाटीकरणाची शक्ती ही कमालीची वाढल्याचं गौरवोद्गार त्यांनी काढले. देशात दिवाळीचा उत्साह असताना पाकिस्ताननं बॉर्डरवर केलेल्या गोळीबारात 8 जवान शहीद झालेत. आपली दिवाळी सुखाची जावी यासाठी हे जवान अहोरात्र सीमेवर सुरक्षा देत असतात आणि त्यामुळे या शहीद जवानांना श्रद्धांजली म्हणून एक दिवा प्रत्येकानं लावावा असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलंय. कोल्हापूरचे जवान ऋषिकेश जोंधळे यांना जम्मू काश्मीरमध्ये पाकिस्तानशी लढताना वीरमरण आलंय. आजऱ्यातल्या बहिरेवाडीचे ते रहिवासी होते. अवघ्या 20व्या वर्षी त्यांना वीरमरण आलं. ऋषिकेश हे खेळाडू होते. 2018 ते स्पोर्ट्स कोट्यातून लष्करात भरती झाले होते. नागपुरातल्या काटोलमधले नायक भूषण सतई यांनाही वीरमरण आलंय. सतई मराठा लाईट इन्फंट्रीमध्ये होते. गुरेज सेक्टरमध्ये झालेल्या चकमकीत त्यांना वीरमरण आलं. दिवाळीनिमित्त शिर्डीतील साईबाबा मंदिर विविध रंगांच्या प्रकाशनं आज सजलं. मंदिरामध्ये विविध फुलांची आरास करण्यात आली. संध्याकाळी साई मंदिरामध्ये पारंपरिक पद्धतीनं लक्ष्मी कुबेर पूजनाचा सोहळा होणार आहे. मात्र यंदा पहिल्यांदाच साईभक्त आणि ग्रामस्थांविना हा सोहळा पार पडणार आहे. लक्ष्मी पूजनाच्या निमित्तानं पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीनं लाल आणि पिवळ्या रंगांच्या जरबेरा फुलांनी मंदिर सजवलंय. विठ्ठल रुक्मिणीचा गाभारा, चौखांबी, सोळखांबी या सर्व ठिकाणी लाल पिवळ्या रंगाच्या जरबेरा फुलांनी केलेली आरास अत्यंत सुंदर दिसतेय. दिवाळीच्या काळामध्ये भाविकांना बाहेरून दर्शन करता यावं यासाठी महादरवाजा उघडण्यात आला. कोल्हापुरातल्या पन्हाळगडावर धनत्रयोदशीनिमित्त दीपोत्सव सोहळा साजरा करण्यात आला. कोल्हापूर हायकर्स ग्रुपच्या वतीनं हा सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यंदाचं त्यांचं हे 8वं वर्ष होतं. यावेळी लक्ष दिव्यांनी किल्ले पन्हाळगड उजळून निघाला. कोरोनामुळे प्रमुख पदाधिकारी आणि सदस्यांना दीपोत्सवासाठी परवानगी मिळाली. नरक चतुर्दशीनिमित्तानं रायगडमध्ये ठिकठिकाणी अभ्यंग स्नानाची परंपरा जपली गेली. श्रीकृष्णानं नरकासुराचा वध केला आणि या पराक्रमाचं प्रतीक म्हणून आजच्या दिवशी चिराटे नावाचं कडूफळ अभ्यंग स्नानाच्या वेळी पायाखाली चिरडण्याची परंपरा आहे. एकमेकांना दिवाळीच्या शुभेच्छा देत घरोघरी फराळचं वाटप झालं. मुंबई पोलिसांनी मुंबईमधील आदिवासी पाड्यांवर दिवाळी साजरी केली. मुलुंडच्या पळसपाडा इथे असलेल्या बालवाडीतील मुलांना पोलिसांनी खाऊ, कंदील आणि दिव्यांचं वाटप केलं. त्यांच्याशी गप्पाही मारल्या. दिवाळीनिमित्तानं आदिवासी पाड्यांवर पानाफुलांच्या रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. फटाके न फोडता पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करा असं आवाहन औरंगाबादच्या प्रयास ग्रुपनं केलंय. जे फटाके न फोडण्याची शपथ घेतील त्यांना एक झाड भेट दिलं जात आहे आणि दिवाळीच्या थोड्या हटके शुभेच्छा दिल्या जात आहेत. दिवाळीला अभ्यंग स्नान झाल्यानंतर अनेक जण मंदिरात जाऊन देवाचं दर्शन घेतात, पण सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिरं बंद असल्यामुळे अनेकांनी मंदिराच्या बाहेरूनच दर्शन घेतलं. अनेकांनी आजच्या दिवाळीच्या शुभमुहूर्तावर वाहनं खरेदी केलेली आहेत. दरवर्षी दिवाळीला तरुणाईनं गजबजून जाणाऱ्या फडके रोडवर यंदा शुकशुकाट पाहायला मिळाला. काही तरुण आले मात्र गणरायाचं दर्शन घेऊन तिथून काढता पाय घेतला. गर्दी टाळण्यासाठी पोलीस आणि पालिका प्रशासनानं गर्दी न करण्याचं आवाहन केलं होतं. फडके रोडवर जमावबंदी लागू करण्यात आली होती. सोमवारपासून राज्यातली सर्व धार्मिक स्थळं उघडली जाणार आहेत आणि हा केवळ सरकारी आदेश नसून श्रींची इच्छा आहे असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय. कोरोना काळामध्ये राज्यातील धार्मिक स्थळं बंद करण्यात आली होती. धार्मिक स्थळं उघडण्यासाठी राज्यभरामध्ये आंदोलनं सुरू होती. दरम्यान राज्य सरकारनं धार्मिक स्थळं उघडण्याचा आता निर्णय घेतलाय. मात्र नागरिकांना कोरोनाच्या सर्व नियमांचं पालन करावं लागणार आहे. मुख्यमंत्र्यांनी सर्व मंदिरं खुली करण्याची परवानगी दिली आहे. कोरोनाचं संकट विसरत दिवाळीनिमित्त मुंबईच्या दादर फुल बाजारामध्ये गर्दी दिसून आली. फुल मार्केट विविध रंगांच्या फुलांनी फुलून गेलं होतं. बाजारामध्ये सर्वात जास्त मागणी अर्थातच झेंडूच्या फुलाला तर आजच्या दिवशी कमळाच्या फुलाला देखील महत्त्वाचं स्थान असल्यामुळे कमळाचं फुल देखील मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी बाजारात उपलब्ध आहे.
तीन महिन्यांचा पगार मिळून देखील एसटी कामगारांच्या कुटुंबाची दिवाळी अंधारातच आहे. राज्यभरातले एसटी कर्मचारी मुंबईतल्या बेस्टच्या विविध आगारांमध्ये काम करतात. अलिबाग आगारातल्या 46 कर्मचारी कुर्ला आणि मालवणी आगारात आहेत आणि त्यांना आणखी 4 दिवस काम करण्याचे आदेश देण्यात आले. त्यामुळे 3 महिन्यांचा पगार मिळून देखील तो घरापर्यंत पोहोचवता आलेला नाही. किरीट सोमय्या अचानक केवढे कष्ट घेतात, उलट त्यांना मदत करायला तयार आहोत असं आज्ञा नाईक यांनी म्हटलंय. जमिनीचे व्यवहार हे आधीच आहेत आणि त्यांचा आता काही संबंध नाहीये. आम्हाला अजूनही धमकीचे फोन येत आहेत, पाठलाग होतोय. सोमय्यांनी माणुसकीच्या नात्यानं तरी आमच्याशी येऊन बोललं पाहिजे असं आज्ञा नाईक यांचं म्हणणं आहे. किरीट सोमय्यांनी खोटे नाटे आरोप करणं बंद करावं आणि जुनी थडगी उकरून काढणं थांबवावं असा इशारा संजय राऊत यांनी दिलाय. आम्ही जुनी थडगी उकरली तर त्यामध्ये तुमच्या पापांचे सांगाडे जास्त सापडतील असं ते म्हणाले. विरोधकांनी सरकार पाडण्याचे अघोरी प्रयोग बंद करावेत असा घणाघातही राऊतांनी केला. अमरावतीचे आमदार रवी राणा यांची शेतकऱ्यांसह कारागृहामध्ये रवानगी करण्यात आली आहे. त्यांनी कारागृहामध्ये अन्नत्याग आंदोलन सुरू केले. शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 मदत मिळावी तसंच लॉकडाऊन दरम्यान आलेलं वीज बिल हे माफ करावं यासाठी मोझरी इथं राणा यांनी चक्काजाम आंदोलन केलं होतं आणि त्यावरून त्यांच्यावर आता कारवाई करण्यात आली. दरम्यान रवी राणा यांची भेट घेण्यासाठी परवानगी नाकारल्यानंतर खासदार नवनीत राणा यांनी अमरावती कारागृहाबाहेर आंदोलन केलं. रवी राणा यांनी आंदोलनासाठी आधीच पत्र दिलेलं होतं तरी देखील त्यांच्यासह 20 शेतकऱ्यांना अटक करण्यात आल्याचा आरोप नवनीत राणांनी केलाय. इथे न्याय मिळाला नाही तर मातोश्रीवर जाऊन आंदोलनाचा इशारा राणा यांनी दिलाय. राहुरी तालुक्यातल्या महालगावमधील गोधन डेअरीच्या वतीनं वर्षभर कुठलीही कपात न करता प्रतिलिटर 1.5 रुपया रिबीट देण्यात आला असून याशिवाय बळीराजाला मदत करणाऱ्या त्यांच्या सौभाग्यवतीनं पैठणी आणि दिवाळी फराळ देण्यात आला. ना नफा ना तोटा या तत्वावर ही डेअरी उभी करण्यात आली असून यावर्षी दुधाला उत्तम भाव देत बळीराजाचा विश्वास संपादन केला. विदर्भातल्या विविध शहरांमध्ये मोबाईल चोरणारी टोळी जेरबंद करण्यात आली. त्यांच्याकडून 14 मोबाईल हस्तगत करण्यात आले. झारखंडमधली ही टोळी कोलकात्याहून चक्क विमानानं नागपूरला यायची, मोबाईल लंपास करायची, गर्दीच्या दिवशी बाजारामध्ये जाऊन ही टोळी हात सफाई करायची. पोलिसांनी या टोळीतल्या दोघांना अटक केली. भंडारा जिल्ह्यातल्या लाखांदूर तालुक्यामध्ये तिघांचा पाण्यामध्ये बुडून मृत्यू झालाय. पुयार गावातल्या प्रदीप मेश्राम हा 27 वर्षांचा युवक तलावात शेळ्या धुण्यासाठी गेला होता आणि त्यावेळी त्याचा तोल केला आणि तो तलावात पडला. त्याला वाचवण्यासाठी गेलेल्या 2 भावांचा देखील मृत्यू झालाय. सातारा पुणे बंगलोर महामार्गावर सातारा जिल्ह्यामध्ये उमरज इथं टेम्पो ट्रॅव्हलरचा भीषण अपघात झाला आणि या अपघातामध्ये मिनी बस तारळी नदीच्या पुलाचा कठडा तोडून नदीपात्रामध्ये कोसळली. 5 प्रवासी ठार झालेत तर 7 प्रवासी गंभीर जखमी आहेत. वाशी मुंबईवरून सुट्टीसाठी गोव्याला निघालेल्या या प्रवाशांवर आज दिवाळीच्या पहाटे काळानं घाला घातला. सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावर अँब्युलन्सला मोठा अपघात झाला. या अपघातामध्ये 3 जण जागीच ठार झाले. एका मृतदेहाला घेऊन जात असताना हा अपघात झाला. पुण्यावरून हैदराबादला जात असताना मालट्रकला अँब्युलन्सनं मागून धडक दिली. अँब्युलन्समध्ये 17 जण होते, त्यापैकी ड्रायव्हरसह 3 जणांचा मृत्यू झालाय. गोंदिया पोलीस दलाच्या वतीनं दिवाळीचं औचित्य साधून आदिवासी बांधवांसोबत दिवाळी साजरी करून येणाऱ्या पोलीस दलाच्या गाडीचा अपघात झाला. पाथरा टोला गावाजवळ झालेल्या या अपघातामध्ये एका पोलीस शिपायाचा जागीच मृत्यू झाला तर 4 पोलीस शिपाई जखमी झालेत. जखमींवर गोंदिया शहरातल्या एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. रत्नागिरी जिल्ह्यातल्या दापोलीमध्ये बिबट्याचा वावर वाढलाय. साखरपा बाजारपेठेतल्या सोनार आळीजवळ बिबट्या दिसून आला. सीसीटीव्हीमध्ये या बिबट्याची दृश्य कैद झाली आहेत. बिबट्या चक्क घराच्या उंबरठ्यापर्यंत आल्याचं यामध्ये दिसतंय. तर दुसरीकडे दापोलीतल्या प्रकाश वैशंपायन यांच्या अंगणामध्ये देखील पहाटे 4:30 सुमारास हा बिबट्या आणि त्याच्या 2 बछड्यांचा वावर सीसीटीव्हीमध्ये कैद झालाय. गेल्या 7 महिन्यांपासून कोरोनाच्या संकटामुळे कामण ते वसई एसटी सेवा बंद होती. अखेर दिवाळीच्या मुहूर्तावर ही सेवा पुन्हा सुरू झाल्यानं प्रवाशांना मोठा दिलासा मिळालाय. वसई पूर्वेतल्या कामण चिंचोटी पोमण नागले या भागातले बहुसंख्य नागरिक वसईच्या विविध ठिकाणी कामासाठी जातात. सध्या सकाळ संध्याकाळच्या मिळून 4 फेऱ्या सुरू केल्या. मनसे नेते अमित ठाकरे शिवाजी पार्कमध्ये मुलांसोबत फुटबॉल खेळताना दिसून आले. मनसेमार्फत दादरच्या शिवाजी पार्क मैदानामध्ये विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. या कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी अमित ठाकरे आले होते. यावेळी फुटबॉल कुठे या संस्थेची मुलं फुटबॉल खेळत होती. त्यांनी अमित ठाकरेंना फुटबॉल खेळण्याची विनंती केली आणि त्यावेळी त्यांनी काही वेळ मुलांसोबत फुटबॉल खेळण्याचा आनंद लुटला.
चेतन राउत या कलाकारानं 5000 चॉकलेट पासून 4x6 फूट आकाराचे पोर्ट्रेट साकारले. आयुष कांबळे या मुलाचं हे पोर्ट्रेट आहे. लाल, पिवळा, चंदेरी, सोनेरी, काळा, हिरवा, निळा अशा 6 रंगांचा वापर यामध्ये करण्यात आलाय आणि पोर्ट्रेटसाठी चेतनला सुरेखा राऊत, योगिता कांबळे, मिलिंद शिरसाट, सिद्धेश रबरे आणि सिद्धी गावित, निशांत गावित, निशिता पाटील यांची मदत. जम्मू काश्मीरचं प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या गुलमर्गमध्ये यंदाच्या मौसमातली पहिली बर्फवृष्टी झाली आहे आणि उंच डोंगरापासून ते मैदानावर बर्फाची पांढरी चादर अंथरली आहे. बर्फवृष्टीमुळे तापमानामध्ये मोठी घट झाली आहे. बोचऱ्या थंडीचा अनुभव येऊ लागलाय. रस्त्यावर बर्फ साठल्यानंतर वाहतुकीवर परिणाम होऊ नये यासाठी प्रशासन सज्ज आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर थंडीचंही आगमन झाले. नाशिक शहराला तर पहाटे धुक्याच्या धुलाईनं वेढलं होतं. नाशिक शहरामध्ये गेल्या 48 तासामध्ये सरासरी 7.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. नाशिक जिल्ह्यातल्या ग्रामीण भागामध्ये पारा 7 अंशांपर्यंत होतं.